आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळीत विविध विकास कामांचा शुभारंभ. 28 लाखांचा निधी. जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे यांच्या प्रयत्नातून भरीव निधी. हुपरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य सौस्मिता शेंडुरे यांनी पहिल्याच वर्षी मतदारसंघात 1 कोटीहून अधिक रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे. मतदारसंघातील हुपरी, इंगळी आणि तळणगे या गावातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. पुन्हा नव्याने त्यांनी इंगळी गावासाठी 28 लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. या होणाऱ्या विकास कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. सौ शेंडुरे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून इंगळी गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारी तसेच कुमार विद्या मंदिर शाळा परिसर सुशोभीकरण, कन्या विद्या मंदिर शाळेची इमारत दुरुस्ती आणि पेविंग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या विविध विकास कामांचा शुभारंभ जनता शिक्षण समूहाचे संस्थापक अण्णासाहेब शेंडुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जवाहर बँकेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना अण्णासाहेब शेंडुरे यांनी गट तट बाजूला ठेवून सगळ्या ग्रामस्थांनी एकजुटीने होऊन गावच्या विकासासाठी झटले पाहिजे असे सुतोवाच काढले. या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौस्मिता शेंडुरे, पंचायत समिती सदस्य वैजंती आंबी, इंगळीच्या सरपंच सौ शालन पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, इंगळी भाजपा अध्यक्ष प्रवीण लोहार, अनिल पाटील, संजय रांगोळे, लखन जमादार, वीरकुमार शेंडुरे, उदय शास्त्री, धनाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. महानकारी न्यूजसाठी इंगळीहून सुनील घुनके. संघातून उपरी नगर परिषद झाल्यामुळं वेगळं झालं आणि आपली 2 गावं राहिली, इंगळी आणि तळणगा. या इंगळी तळणग्यासाठी जेवढं होऊन आपल्या जिल्हा परिषद फंडातून जेवढं काम करता तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आपल्या इचलकरंजी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेशरावजी हळदणकर साहेब यांच्या सहकार्यानं आम्ही आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौमिका माडिक यांच्या सहकार्याने आम्ही इथं जास्तीत जास्त फंड आणण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण, कुठल्याही प्रकारचं गटतट न करता गावचा कसा विकास होईल तळणगा आणि इंगळीचा, यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. यामध्ये या जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ स्मिता वीरकुमार शेंडुरे व पंचायत समितीचे सदस्य वैजयंती आंबी यांच्या खरोस्ती फंड, त्यांचा फंड काय माझा नाही तरी, परंतु मी त्यांना सतत मार्जिन करून फंड जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करून या गावचा विकास करायचा प्रयत्न करू. यामध्ये गावचे सरपंच शालिनीताई पाटील, म्हणजे सौ सभागृती शालन रावसाहेब पाटील यांचंही फार मोठं सहकार्य आहे. आणि यामध्ये आपल्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे प्रवीण लोहार अध्यक्ष असतील, बाकी सर्व सदस्य असतील, सगळ्यांचा सतत सहकार असं राहील आणि गावचा विकास करू आम्ही. या विकासामध्ये कोणीही कोणाचाही मतभेद, म्हणजे राजकारण न आणता आपण गावचा विकास करू हे सांगतो. आणि आपलं छोटंसं